ठाणे शहर विधानसभेच्या बाबतचा एक फॅक्टर असं सांगितलं जातं की एकनाथ शिंदेच्या सतत सोबत दिसणारे सावलीसारखे वावरणारे म्हस्के एकेकाळी भाजपात निघाले होते. नाही भाजपानं त्यांना जवळ करायचा प्रयत्न केला. हे बघा की नरेश म्हस्के हा ठाणे शहरातला माणूस आहे, लोकांमध्ये राहणारा माणूस आहे आणि भाजपात वगैरे निघायचा विषय नाही. 2014 ज्यावेळी नरेश म्हस्केंना विधानसभेचं तिकीट मिळालं नाही त्यावेळी भाजपाने मला तिकीट देऊ केलं होतं. रावसाहेब दानवे जेव्हा महाराष्ट्राचे अध्यक्ष होते ते मला तिकीट देऊ केलं होतं. परंतु मी शिवसेनेशी पहिल्यापासून प्रामाणिक आहे, शिवसेना माझा श्वास आहे आणि मी शिवसेना कधी सोडू शकत नव्हतो आणि त्यामुळे मी ते मला ते देत होते परंतु मी नाही म्हणालो. हा प्रसंग आहे, बाकीचं तसं काही नाही. शेवटी आम्ही एकत्र ठाण्यात आणि निवडून येणारा माणूस कोण जी, तर त्यावेळी त्यांच्या सर्वे बिर्वे जे काय आले त्याच्यामध्ये नरेश म्हस्केचं नाव होतं, पण नरेश म्हस्केनी तिकीट घेतलं नाही, शिवसेनेशी प्रामाणिक राहिला.